आपल्या सभोवताली आपल्या परिसरात अनेक वस्तू पदार्थ आपल्याला आढळतात. प्रत्येक पदार्थ लहानपणाने बनलेला आहे. आपण मागील इयत्तेमध्ये मूलद्रव्याविषयी अभ्यास केलेला आहे. मूलद्रव्य म्हणजे काय? ज्या पदार्थाचं भौतिक किंवा रासायनिक प्रक्रियेनं आपल्याला विघटन करता येत नाही त्या पदार्थाला मूलद्रव्य असे म्हणतात. पदार्थाचा लहान कण म्हणजे रेणू. ज्या पदार्थाच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्या पदार्थाला मूलद्रव्य असे म्हणतात. आणि या मूलद्रव्याचे धातू, अधातू, धातू सदृश अशा तीन गटामध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. कागद, या कागदाचं आपण ज्वलन करून पाहू. कागदाचं ज्वलन होत असताना या ठिकाणी आपल्याला काळ्या रंगाचा पदार्थ शिल्लक राहिलेला आपल्याला दिसतो. आणि हा काळ्या रंगाचा शिल्लक राहिलेला पदार्थ म्हणजेच कार्बन आहे. त्याचबरोबर लाकडाला आपले जे इंधनात लाकूड झाले या लाकडाला सुद्धा उष्णता दिला असता या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचा एक काळ्या रंगाचा पदार्थ शिल्लक राहतो आणि हा म्हणजेच कार्बन आहे. त्याचबरोबर या ठिकाणी इथं जो अनुक्रमे जो संग्रह तयार केलेला आहे त्याच्यामध्ये इथं साखर, त्याचबरोबर डाळ, बिया, वाळलेली पाने, लाकूड हे पदार्थ घेतलेले आहे. आणि या पदार्थांना ही अनुक्रमे आपण उष्णता दिली असता इथं सुद्धा अशाच प्रकारचा काळ्या रंगाचा कार्बन शिल्लक राहतो. म्हणजे ही जे वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य जे पदार्थ या ठिकाणी घेतलेले आहेत त्या प्रत्येक पदार्थामध्ये सुद्धा कार्बन हाच प्रमुख घटक असतो हे आपल्याला लक्षात येते. त्याचबरोबर हा कार्बन आपल्याला निसर्गामध्ये मुबलक प्रमाणामध्ये आपल्याला आढळतो. वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य या पदार्थामध्ये तर हा कार्बन असतोच असतो, परंतु त्याचबरोबर ग्रॅफाइट आणि हिरा ही सुद्धा कार्बनचीच आकृती आहे. तर चला मुलांना मग आपण कार्बन हे एक महत्वाचे मूलद्रव्य या घटकाबद्दल आपण अधिक माहिती करून घेऊया.